दापोली कृषी विद्यापीठ बस दुर्घटनेत मृतांची संख्या 30, एक जण आश्चर्यकारकरित्या बचावला. दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारची 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंची सुटका करण्यासाठी करण्यात आलेल्या बचावकार्यातून संयम, सामंजस्य आणि जबाबदारीनं काम करण्याची प्रेरणा घ्यावी, मन की बातमध्ये पंतप्रधानांचं आवाहन. पंढरपूरची वारीमध्ये शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम, परंपरा जोपासत इको फ्रेंडली उत्सव साजरे करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासगी सार्वजनिक भागीदारीतून उत्तर प्रदेशात उभारल्या जाणाऱ्या 60,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गंभीर गुन्हे वगळता आंदोलकांवरचे इतर गुन्हे मागे घेणार, तसंच मेगा भरतीमध्ये मराठा समाजाचा विचार करूनच प्रक्रिया पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. केंद्रात तसंच राज्यात भाजपाचं सरकार असल्यानं घटनेत बदल करून त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, शरद पवार यांची मागणी. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. बनावट पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांच्या संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश. राज्य सरकार राज्यातील दूध उत्पादकांची माहिती ऍपवर उपलब्ध करून देणार, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची माहिती. पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान सरकार स्थापनेच्या तयारीत. अधिकृत निमंत्रण दिल्यास रशियामध्ये जाऊन पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची तयारी. रशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडू सौरभ वर्मा विजयी, मिश्र दुहेरीत कुहेरोहन जोडी उपविजेती ठरली. महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारत अमेरिका आमने सामने.